गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं प्रभावीपणे अंमलबजावणी केलेल्या योजना आणि निर्णयांची माहिती सोशल मीडियाद्वारे जनतेपर्यंत वेगानं पोचवावी असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं सोशल मीडिया सेल आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते शनिवारी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नुकतीच नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत यानिमित्तानं भाजपच्या वतीनं देशपातळीवर मोदी ॲट नाईन हा कार्यक्रम राबवण्यात येतो आहे त्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे त्यातून एक प्रकारे लोकसभा निवडणुकीची तयारीही पक्षाच्या वतीनं करण्यात येत आहे याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी खासदार धनंजय महाडिक आणि मीडिया प्रमुख समीर गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील सोशल मीडिया सेलच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला विरोधी पक्ष ज्या पद्धतीनं केंद्रात आणि राज्यात भाजपची नकारात्मक प्रतिमा उभी करत आहेत त्यालासुद्धा कार्यकर्त्यांनी त्वरित प्रत्युत्तर द्यावं आणि केंद्र सरकारची प्रतिमा चांगल्या प्रकारे जनतेपर्यंत रुजवावी असं आवाहन त्यांनी केलं सध्याच्या प्रगत समाजात सोशल मीडियाचं महत्त्व खूप वाढलंय शंभर कार्यकर्ते जे काम करू शकत नाहीत ते काम सोशल मीडियावरील एक पोस्ट सहज करू शकते विरोधी पक्षांनी सुरू केलेला नकारात्मक प्रचार कार्यकर्त्यांनी खोडून काढावा असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं येत्या लोकसभा निवडणुकीत संसदेत भाजपचे देशभरातून चारशे खासदार निवडून देण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचंही खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केलं यावेळी प्रदेश सचिव महेश जाधव समीर गुरव यांची भाषणं झाली या कार्यक्रमाला माजी आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते